प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले की नाना पटोले आजार झालेल्या व्यक्तीसारखे केंद्र सरकारवर नको ते वक्तव्य करत असतात. ते काय बोलतात, कोणत्या मुद्द्यावर बोलतात हे कोणालाच कळत नाही. नाना पटोलेंना डॉक्टरकडे जायची आवश्यकता आहे असेही बावनकुळे यावेळी म्हणाले. मी आधीच सांगितलं, कालही सांगितलं, एक रुग्ण मनुष्य प्राण्यामध्ये सापडलेला लंपी आजाराचा तो रुग्ण म्हणजे नाना पटोले आहेत. आणि त्यामुळं नुसते ते काहीतरी केंद्र सरकारबद्दल काही काही म्हणजे एखाद्याला आजार झाल्यासारखं बोलतात. मी कालही बोललो की नाना पटोलेंचा आजार चेक करावा लागेल, चांगला डॉक्टरकडे पाठवा लागेल. काही ना काही उठून काही ना काही कुठं ना कुठं आणतात. नामेबियाला नायजेरिया म्हणतात, नामेबियातनं चित्ता आणला नायजेरियातनं आणला म्हणतात. आता मला कळतच नाही त्यांचं कुठं बुद्धी गेली आहे, कुठं बुद्धी भ्रष्ट झाला आहे. काहीतरी मी कालही सांगितलं, मीडियाची स्पेस घेणे, काहीतरी एक असा चिन्नी सोडून दिलं त्या साप बनण्याचा प्रयत्न करणे असं सुरू आहे. मी आधी तुम्हाला सांगितलं, वारंवार नाना पटोलेजीला एवढं महत्त्व आपण का देता, ज्यांच्या शब्दात अर्थ नाही, ज्यांच्या वाक्यात अर्थ नाही, ज्यांचा कुठे जुळतही नाही वाक्य, ज्यांचा मुद्दा कुठे जुळत नाही, त्या मुद्द्याला बगल धरून आपणही त्या ठिकाणी का स्पेस देता मलाही कळत नाही.